नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। थंडीच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये खूप छान अगदी फ्रेश असा वाटाणा मिळतो। हा वाटाणा वर्षभर कसा स्टोअर करून ठेवायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, ज्यामुळे हा वाटाणा आंबट होत नाही, याला वास सुटत नाही। या टिप्स पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे बाजारातून 1 किलो वाटाणा मी आणलेला आहे, तो स्वच्छ असा निवडून ठेवला आहे। यातले जे छोटे दाणे आहेत ते आपण सेपरेट केलेले आहेत। इथे फक्त जे मोठे वाटाणे आहेत तेच आपण स्टोअर करणार आहोत, छोटे वाटाणे स्टोअर करणार नाही। तर अशा प्रकारे हे वाटाणे सोलून झाल्यानंतर हे जे मोठे दाणे आहेत ते आपण स्वच्छ 1 ते 2 वेळा पाण्याने धुवून घेतलेत। त्यानंतर इथे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेत। अंदाजे हे वटाणे पूर्णपणे भिजतील इतपत या भांड्यामध्ये तुम्हाला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। पाणी थोडंसं गरम झालं की यात आपण 1 टीस्पून मीठ टाकणार आहोत, त्यासोबतच 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा साखर टाकणार आहोत। साखर ॲड केल्यामुळे या वटाण्याला छान असा हिरवा रंग राहतो, त्याचबरोबर मीठ आणि साखर यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करतात। साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर लगेच पाण्याने स्वच्छ धुतलेले हे वटाणे आपण थोडे थोडे करून या पाण्यात ॲड करणार आहोत। इथे आपण गॅस हाय फ्लेमवरती केलेला आहे आणि फक्त 2 मिनटासाठी आपण हे वटाणे या गरम पाण्यात ठेवायचे आहेत। हे वटाणे 2 मिनटापेक्षा जास्त या पाण्यात ठेवू नका किंवा याला जास्त उकळू नका। जास्त उकळले तर हे वटाणे जर आंबटसर होतात, यामध्ये वास येऊ लागतो, त्यामुळे फक्त 2 मिनटासाठीच हे वटाणे आपल्याला या गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। 2 मिनटं झाले की लगेच हे आपण ड्रेन आउट करणार आहोत। त्यासाठी इथे मी अगदी थंड असं फ्रीजचं पाणी घेतलं आहे। इथे तुम्ही काही आईस क्यूबसुद्धा या पाण्यात टाकू शकता। 2 मिनटानंतर लगेचच या थंड पाण्यात आपण हे सगळे वटाणे ॲड करणार आहोत। हे यासाठी करायचं आहे कारण हे गरम जे वटाणे आहे ते नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी, किंवा हे जर असेच ठेवले तर ते ओव्हरकुक होऊ नये म्हणून लगेचच चिल पाण्यामध्ये आपण हे ॲड करणार आहोत। त्यामुळे या वटाण्याचं टेम्परेचर नॉर्मल होण्यास मदत होते। 5 मिनटं या पाण्यात असंच ठेवल्यानंतर आता हे आपण एका चाळणीत ओतून घेऊया, त्यामुळे याचं जे पाणी आहे ते निथळण्यास मदत होईल। 1-3 मिनटं असेच या चाळणीत ठेवा, त्यामुळे याचं जे एक्सेस पाणी आहे ते निघण्यास मदत होईल। यानंतर एका स्वच्छ कापडावरती हे वटाणे आपल्याला सुकवण्यासाठी ठेवायचे आहेत। हे वटाणे उन्हात वाळवायची नाही आहेत, घरातच ठेवायचे आहेत। वाटल्यास तुम्ही फॅनखालीसुद्धा हे ठेवू शकता। तर अगदी 1/2 ते 1 तासातच हे छान ड्राय होतात, यातलं जे एक्सेस पाणी आहे ते निघून जातं। तर 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता हे वटाणे पूर्णपणे ड्राय झालेत आणि आता हे स्टोअर करण्यासाठी रेडी आहेत। मार्केटमध्ये आपल्याला असे छोट्या आणि मोठ्या साईजच्या झिपलॉक बॅग मिळतात, त्या तुम्ही स्टोअर करण्यासाठी वापरू शकता। तर इथे एका वाईज एका रेसिपीसाठी किंवा कुठल्या भाजीसाठी वगैरे जेवढा वटाणा लागेल तेवढाच पोर्शन एका झिपलॉक बॅगमध्ये भरा। त्यामुळे होतं काय की एका वेळेस एकच बॅग ही ओपन केली जाते, बाकीच्या वटाण्यांना ओपन करायची गरज पडत नाही आणि त्यामुळे त्यांचं जे टेम्परेचर आहे ते ॲज इट इज राहतं। आणि हेच कारण आहे हे वटाणे वर्षभर असेच फ्रेश राहण्यामागे। तुमच्याकडे जर अशा छोट्या झिपलॉक बॅग नसतील तर तुम्ही छोट्या छोट्या एअरटाईट डब्यांमध्ये सुद्धा हे वटाणे भरून ठेवू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वटाणे या बॅगमध्ये अगदी फुल भरायचे नाही, थोडीशी जागा यामध्ये ठेवायची, अगदी ओव्हरफ्लो भरेपर्यंत यात वटाणे भरायचे नाहीत। आता हे वटाणे आपल्याला स्टोअर करायचेत फ्रीजरमध्ये, म्हणजे जिथे बर्फ तयार होतो त्या पार्टमध्ये आपल्याला हे वटाण्यांच्या ह्या बॅग ठेवायच्यात। तर तुम्हीसुद्धा या व्हिडिओत दाखवलेल्या टिप्सप्रमाणे वटाणे अगदी वर्षभर छान फ्रीजमध्ये स्टोअर करून वापरू शकता। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जर उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला 1 लाईक नक्की करा। व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटन समोरील नोटिफिकेशन बेलसुद्धा प्रेस करायला विसरू नका।